गुड मॉर्निंग टू ऑल। आपला इव्होल्युशन मधला एव्हिडन्सचा पार्ट आपण स्टार्ट केलाय। वेगवेगळ्या प्रकारचे एक बायोलॉजीचे ब्रांचेस आपण पाहून राहिलो अँड एव्हरी ब्रांच ट्राइंग टू गिव प्रोव्हाइड एव्हिडन्स। इव्होल्युशन नावाची प्रोसेस घडली आहे, पास्ट ऑर्गॅनिझम होऊन गेले आणि प्रेझेंट ऑर्गॅनिझम त्यांच्यापासूनच इव्हॉल्व झाले हे एक्सप्लेन करण्याकरता आपण व्हेरायटीचे ब्रांचेस पाहून राहिलो, बरोबर आहे। त्यातली पहिली ब्रांच आपण ऑलरेडी कम्प्लीट केली आहे, दॅट इज पॅलेंटॉलॉजी। फॉसिलच्या आधारावरून ऍक्च्युली नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप कसे होतात हे आपण त्याला प्रूफ करण्याचा प्रयत्न केला। असे आपले दोन सपोर्टिव्ह ब्रांचेस संपले आहेत, पॅलेंटॉलॉजी अँड त्याच्यानंतर आपण पाहिली मॉर्फोलॉजी अँड एनाटॉमी। पण कसं असतं पहा, एक प्रोसेस एक्सप्लेन जर करायची आहे सायन्समध्ये तर इट इज नॉट सो मच इझी दॅट वी कन्सिडर, है ना। एक ब्रांच दिली त्याच्यावरून प्रूफ दिले, पण इव्होल्युशन प्रूफ होईल का याची गॅरंटी काही नसते। म्हणून काय केलंय, वेगवेगळे एक्सपर्ट लोक राहतात त्यांनी आणखी स्वतःचे काही ब्रांचेस दिले आहेत अँड आणि त्यांनी प्रूफ केलं का ऍक्च्युली इव्होल्युशन घडलंय आणि ऑर्गॅनिझम जे आहेत प्रेझेंट डे ऑर्गॅनिझम जे राहतात दे हॅव मच मोर सिमिलॅरिटी अमॉंग देम। आता पाहू आपण नंतरची ब्रांच एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स। पहा तुम्हाला जो नवीन तुमचा सिलेबस आहे, जुना असो का नवीन असो, त्याच्यामध्ये दोन लेसन आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट एज वेल एज इन द एनिमल। आता जो न्यू सिलेबस त्यांनी डिझाईन केलाय त्याच्यामध्ये सुरुवातीचे दोन लेसनच देऊन टाकले आहेत, रिप्रोडक्शन इन द प्लांट अँड रिप्रोडक्शन इन द एनिमल। तर डिटेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल का कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल जर आपण हायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कन्सिडर करून राहिलो तर त्या ऑर्गॅनिझम मध्ये एक स्टेज येते पहा, दॅट स्टेज इज कॉल्ड एज एम्ब्रियो। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल कदाचित। आता आपण एक एक्झाम्पल घेऊ का हाऊ डज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेव्हलप, है ना। हायर लिव्हिंग लक्षात घ्यायचा एक एक पॉइंट, वी आर फोकसिंग अपॉन द हायर आणि कोणते तर विचार सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, ठीक आहे। एक डेव्हलपमेंटल हिस्ट्री त्यांची कशी राहते, पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्टेजेस राहतात हे आपण डिस्कस करू आणि नंतर कंपॅरिझन करू वेगवेगळ्या अॅनिमल मध्ये आणि जर त्याच्यात सिमिलॅरिटी आहे त्याचा अर्थ ऑल दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या सिमिलॅरिटी, त्याच्यामध्ये एक कॉमन अँसिस्टर असेल आणि हे इव्होल्युशनचं एक फार मोठं एव्हिडन्स असेल, प्रूफ असेल, ओके। नाऊ लेट्स कन्सिडर द ऑर्गॅनिझम। पण आता कशी स्टार्टिंग होत असते, पण ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज फ्युजन ऑफ मेल अँड ऑफ फिमेल गॅमिट्स आणि हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की गॅमिट्स आर हॅप्लॉइड इन नेचर, मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिट बोथ आर हॅप्लॉइड। जे सेल डिव्हिजनचं लेसन आहे त्याच्यामध्ये हे आपण डिस्क्राईब केलं आहे का हॅप्लॉइड सेल्स कोणकोणते असतात आणि डिप्लॉइड सेल्स कोणकोणते राहतात, ठीक आहे। व्हेन दीज गॅमिट्स गेट फ्यूज टुगेदर दे फॉर्म दी झायगोट। दोन हेप्लॉइड सेलचं फ्युजन होऊन राहिलं म्हणजे झायगोट कसा असेल, इट शुड बी डिप्लॉइड वन, याला आपण डिप्लॉइड सेल कन्सिडर करू। आता पहा ही झायगोट काय, इट इज अ सिंगल सेल, या सिंगल सेलला कम्प्लीट लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणायचं आहे। मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसं आहे, इट इज मल्टी सेल्युलर, इट इज हायली डेव्हलप, वेल ऑर्गनाइज्ड बॉडी। एकापेक्षा जास्त व्हेरायटीच्या सिस्टम असतील, ऑर्गन आहे, टिश्यूज आहेत, सेल्स आहेत, मग हे एवढ्या साऱ्या सेल एका सिंगल सेल पासून कशा बनतील, किती सोपं असेल। एक सिंगल सेल आहे त्याला मल्टिपल कॉपीज बनवायच्या, कॉपी बन सेलच्या कॉपी बनणं याला बायोलॉजीच्या दृष्टिकोनातून आपण डिव्हिजन म्हणतो, पेशी विभाजन, सेल अंडरगो डिव्हिजन, सेल अंडरगो मल्टिप्लिकेशन टू प्रोड्यूस मास ऑफ द सेल। खूप सारे पेशींचा ग्रुप तयार होईल आणि नंतर काय तयार होतील तर ऑर्गन्स, ठीक आहे। तोच मुद्दा आपण पाहून राहिलो। तर झायगोट नावाची सेल आहे, इट अंडरगो डिव्हिजन, ठीक आहे। इथं सेलमध्ये सुद्धा काय घडलंय, डिव्हिजन। तर झायगोट सेलचं डिव्हिजन घडून काय बनते, टिश्यू, एकदम बेसिक आहे बा। आता लक्षात ठेवायचं आहे झायगोट पासून जो टिश्यू तयार होतो दॅट टिश्यू इज कॉल्ड एज एम्ब्रियो। इथं मी तुम्हाला एक नॉर्मल प्रोसेस सांगून राहिलो आणि इथं त्याचं एक्झाम्पल देऊन राहिलो की ऍक्च्युली लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणकोणते टिश्यूज तयार होतात। सो झायगोट डिवाइड टू फॉर्म एम्ब्रियो आणि या एम्ब्रियोवरच तर तुमचा हा टॉपिक आजचा बेस्ट आहे,
म्हणजे जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की विच इज द प्री एक्झिस्टिंग सेल फॉर न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे इट इज अ डिप्लॉइड सेल, इट इज झायगोट. ठीक आहे. आणि जो टिश्यू असेल पहिला जो स्टार्टिंगला बनतो त्याच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनते त्याला म्हणायचं आहे एम्ब्रियो. त्याच्यानंतरचा पार्ट पाहू आपण. आता टिश्यू जर बनला, आता या टिश्यूला ऑर्गॅनिझम बनवायचं आहे. ऑर्गॅनिझम मध्ये काय असतात? ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम. तर टिश्यू पासून तयार होतात ऑर्गन्स आणि ऑर्गन पासून बनतात विद्यार्थी मित्रांनो ऑर्गन सिस्टम अँड फायनली इट प्रोड्युसेस अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तसंच एम्ब्रियोचं पाहू आपण. आता जेव्हा आपण एक्झाम्पल ह्युमन बिंगचं जर घेतलं तर एम्ब्रियो बनला तर या एम्ब्रियो मध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्टेजेस राहतात. काय राहतात त्याच्यामध्ये? वेगवेगळ्या स्टेजेस. ज्या तुम्हाला माहीत असलं पाहिजे पहा, दॅट इज मोरुला, ब्लास्टुला, गॅस्टुला. मग या गॅस्टुला पासून कुठेतरी काय बनतील? ऑर्गन्स. मग बनेल ऑर्गन सिस्टम अँड देन द कम्प्लीट ऑर्गॅनिझम. आता ह्या ज्या भानगडी आहेत हे तुमच्याकरता टोटली न्यू आहे आणि हे आपण तेव्हाच डिस्कस करणार आहे जेव्हा आपण रिप्रोडक्शन इन द ह्युमन बिंग किंवा हायर अॅनिमल स्टडी करू तेव्हा. इथे एक कॉमन म्हणजे पॉइंट लक्षात ठेवा का, झायगोट टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे जी पूर्ण डेव्हलपमेंटल हिस्ट्री आहे, सिंगल सेल पासून कम्प्लीट ऑर्गॅनिझम बनणं यालाच म्हणायचं तुम्हाला एम्ब्रियोलॉजी. द कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम झायगोट सिंगल पा. ऍक्च्युली एम्ब्रियोचा अर्थ असा होतो की फ्रॉम एग सेल टू एम्ब्रियो. हे जे इथपर्यंतची हिस्ट्री आहे दॅट इज एम्ब्रियोलॉजी, स्टडी ऑफ द एम्ब्रियोज. तर हा ऍप तुमचा आजचा पार्ट आणि यांनी प्रूव्ह केलाय की व्हेरायटीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एम्ब्रियो जर आपण कम्पेअर केले, जर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्या डेव्हलपमेंटल स्टेजला कम्पेअर केलं. पहा पॅलेंटॉलॉजी मध्ये आपण फॉसिल्स पाहिले, एक तर कम्प्लीट ऑर्गॅनिझमचे किंवा ऑर्गॅनिझमचा एखादा पार्ट असेल. मॉर्फॉलॉजी एनाटॉमी मध्ये बॉडीचे ऑर्गन्स आपण कम्पेअर केले, है ना, फोर लिम्सचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं, विंग्स एक्झाम्पल घेतलं होतं. पण आता आपण थोडस डीप लेवलला स्टडी करून राहिलो आहे. एम्ब्रियो म्हटला म्हणजे हा बॉडीतला इंटरनल पार्ट झाला, है ना, एनाटॉमिकल पार्ट म्हटला तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल देऊन प्रूफ केलं. पा कोणकोणते एक्झाम्पल घेतले? दे हॅव स्टडीड डेव्हलपमेंटल पॅटर्न्स ड्युरिंग द अर्ली एम्ब्रियोनिक स्टेज. महत्वाचा मुद्दा आहे, एम्ब्रियोनिक स्टेज तर स्टडी केले आहेत पण डेव्हलप झालेल्या नाही आहेत, अर्ली एम्ब्रियोनिक स्टेज. जर आता या अॅनिमल मध्ये कम्पॅरिझन केलं पहा, फिश, सॅलमेंडर, चिक, डॉग, काफ, रॅबिट अँड ह्युमन या सगळ्यांचे एम्ब्रियोज आणि त्यांचे स्ट्रक्चर हे जवळपास सारखेच आहे. तुम्ही डायग्राम जर पाहिली या सर्व अॅनिमलच्या एम्ब्रियोची, तर आपण कम्पॅरिझन जर आपण अर्ली एम्ब्रियो पाहिले तर तुम्हाला माहीत सुद्धा पडणार नाही की यातला कोणता एम्ब्रियो हा चिक मधला आहे, कोणता एम्ब्रियो हा सॅलमेंडर मधला आहे. तू म्हणसाल बा या अॅनिमल्स मध्ये डिफरन्स कोणता आहे? तर बिलकुल डिफरन्स आहे. फिश इट इज ॲक्वॅटिक. पहा ना तुम्ही व्हेरायटीचे ग्रुप आपण इथं मानले आहेत. सॅलमेंडर इट इज द अँफिबियन. त्यानंतर चिक इट इज द काइंड ऑफ बर्ड, एकदम प्रकारच बदलून झाला. डॉग, काफ हे आपण वाईल्ड अॅनिमल म्हणतो, है ना, पेट अॅनिमल. डॉग कोणता आहे? पेट अॅनिमल आहे. त्यानंतर काफ वाईल्ड अॅनिमल, वासरू, गाईचं वासरू ज्याला म्हणतो. रॅबिट आणि ह्युमन बिंग हे दोन्ही आहेत मॅमल्स. आता हे सर्वच्या सर्व हे मॅमल्स मध्ये येतात. आपण त्याला एक शॉर्ट मध्ये डिस्क्राईब करू का, म्हणजे अॅनिमलचे चार ग्रुप कम्पेअर करून राहिलो आपण. ॲक्वॅटिक अॅनिमल, अँफिबियन, बर्ड आणि मॅमल. चारही अॅनिमलचे हॅबिटेट्स वेगवेगळे आहेत, त्यांच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन सुद्धा थोड्याफार वेगवेगळ्या आहेत, बट स्टील दे हॅव सिमिलॅरिटी इन देअर एम्ब्रियोज. या सगळ्या अॅनिमलच्या ग्रुपचे अर्ली एम्ब्रियो जर पाहिले तर ते सगळे एकसारखे दिसतात. एक कॉमन एम्ब्रियो जर आपण पाहिला तर अशा टाईपची त्याची काहीतरी डायग्राम दिसते. पहा हा अशा टाईपचा एम्ब्रियो असतो आणि ऑलमोस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये शेप असाच राहील, त्याच्यामध्ये काही फरक राहत नाही. मग तुम्ही कशाहून सांगाल की हा जो एम्ब्रियो आहे फिश मधला आहे की ह्युमन बिंग मधला आहे? म्हणजे सिमिलॅरिटी आहे, स्ट्रक्चर मध्ये सिमिलॅरिटी आहे, याचा अर्थ या अॅनिमल मध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे. इट मीन्स
all these animals have common ancestor. या सगळ्यांच्या मध्ये ancestor कोणता राहू शकतो, कॉमन राहू शकते हे प्रूफ होते पहा. हे तर झालं पहिला मुद्दा. आता त्यांनी या डेव्हलपमेंटल पॅटर्न मध्ये स्टडी काय काय केलाय, कोणकोणत्या गोष्टीचं कम्पेरिझन करायचं तुम्हाला अमॉंग द स्टडी ऑफ एम्ब्रियोज. नंबर वन, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता अर्थात अमॉंग दिस, आता आपण एक्झाम्पल बदलू नाही, एक्झाम्पल आपण हेच ठेवू. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिगिन्स देअर लाईफ फ्रॉम द डिप्लॉइड सेल दॅट इज सायगोट. आताच पाहिला आपण लिव्हिंग स्टेज, लिव्हिंग एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनवायचा आहे, त्याची स्टार्टिंग करून होणार आहे विद्यार्थी मित्रांनो फ्रॉम दी झायगोट, अँड दॅट झायगोट शुड बी द डिप्लॉइड वन. त्याच्यानंतरची स्टेज, झायगोटला ऑर्गॅनिझम बनवायचा आहे, त्याच्यामध्ये डिव्हिजन घडणार. द डिव्हिजन ऑफ झायगोट इज कॉल्ड एज क्लिव्हेज. पॉइंट लक्षात ठेवा, जरी इथं तुमचे सगळे मुद्दे क्लिअर होणार नाही कारण हे सध्या एम्ब्रियोलॉजीचा स्टडी नाही आहे, आपल्याला इव्होल्युशन सांगायचं आहे, पण तरी लक्षात ठेवा की झायगोटचं जे डिव्हिजन आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं. पहा इक्वल होलोब्लास्टिक असे त्याचे नाव येतील. तर सध्या पुरतं डिव्हिजन ऑफ झायगोट इज नोन टू बी व्हॉट, क्लिव्हेज, मल्टिप्लिकेशनच आहे ते. क्लिव्हेज पासून हा एम्ब्रियो काय करतो, झायगोट पासून काय बनेल, एम्ब्रियो बनेल. ते एम्ब्रियो मध्ये वेगवेगळ्या स्टेज राहतात. झायगोट बनला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ऑर्गॅनिझम बनेल का, तुम्हाला माहिती की त्याला एक पर्टिक्युलर कालावधी लागतो. इट टेक्स अ लाईफ स्पॅन, है ना, सेल पासून टिश्यूज, ऑर्गन, सिस्टम असा हळूहळू एक प्रवास असतो तो. जसं इव्होल्युशन मध्ये ग्रॅज्युअल चेंजेस घडतात, तशा ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा ग्रॅज्युअल काय घडतात, चेंजेस घडतात. हेच तर बेस्ट एक्झाम्पल आहे ह्युमन बिंगचं, फ्रॉम झायगोट टू द ह्युमन बिंग. अर्ली स्टेज कशी असते, सेल्युलर, नंतर मल्टी सेल्युलर, नंतर ऑर्गॅनिझम, नंतर कसं ऍक्वॅटिक, है ना, जेव्हा प्रेग्नन्सी पिरियड असतो तेव्हा तो ऍक्वॅटिक असतो. पटवणार का, आफ्टर द डिलिव्हरी तो पहा कसा काम करतो, तो म्हणजे त्याचं जे लोकोमोशन आहे ते असते क्वाड्रिपेडल, हात आणि पायाच्या साह्यानं तो चालायला लागतो, अँड देन इट बिकम द कम्प्लीट ह्युमन बिईंग. सो बेस्ट एक्झाम्पल आपल्या जवळच आहे, कम्पॅरिझन करणं तुमचं काम असतं बघ. सो हिअर क्लिव्हेज जेव्हा होती झायगोटची, तेव्हा ह्या स्टेजेस बनतात पहा. ज्या एम्ब्रिओ मध्ये मी तुम्हाला सध्या पुरतं नॉलेज देऊन राहिलो, द एम्ब्रिओ विथ ओनली ग्रुप ऑफ द सेल इट इज कॉल्ड एज मॉरुला. नंतर एम्ब्रिओ विथ कॅव्हिटी इट इज कॉल्ड एज ब्लास्टुला. ब्लास्टचा अर्थ ऍक्च्युली लेअर होते, जी लेअर त्या युटेरस पासून फूड मटेरियल घेण्याचा प्रयत्न करते फिमेल बॉडीमधून. तर ब्लास्टुला मध्ये कॅव्हिटी प्रेझेंट राहते. आणि गॅस्ट्रुला म्हटलं तर याच्यामध्ये असतात जर्मायनल लेयर्स, फार महत्वाचं आहे. काय प्रेझेंट राहतील, जर्मायनल लेयर्स. खूप साऱ्या पेशींचा ग्रुप बनेल. इथं सेल्स आहेत, त्या सेलने स्वतःला अरेंज केलं, रिअरेंज केलं, त्यांच्या त्यांचं स्ट्रक्चर बदललं. त्यांनी काय केलंय की असा एम्ब्रियो बनवला ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेल्सच्या लेअर बनल्या, लेअर पासून ऑर्गन बनते. सो जर्मायनल लेअर, जर्मिनेट होणं म्हणजे बनवणं. ओके, तर एम्ब्रियो पासून काय बनते, ऑर्गन, आणि ऑर्गन पासून सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, एक्सेट्री सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, एंडोक्राइन एक्सेट्रा. आणि ऑर्गन सिस्टमचं कलेक्शन दॅट विल बी युअर ऑर्गॅनिझम. म्हणून म्हटलंय की क्लिव्हेज इट इज फॉलोड बाय ब्लास्टुलेशन. ज्या स्टेजमध्ये ब्लास्टुला नावाचा एम्ब्रियो तयार होतो त्याला ब्लास्टुला म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये गॅस्ट्रुला म्हणतो त्याला आपण गॅस्ट्रुलेशन म्हणतो. याचंच फक्त कॅरेक्टर लक्षात ठेवा, एम्ब्रियो विथ जर्म लेअर्स, एम्ब्रियो विथ जर्म लेअर जे ऑर्गन्स बनू शकते त्याला म्हणायचं आहे गॅस्ट्रुलेशन. आणि नंतर या लेअर पासून समोर काय तयार होतील, ऑर्गन. तर ही जी म्हणजे हिस्ट्री आहे पूर्ण, झायगोट, एम्ब्रियोच्या स्टेज, ऑर्गन, हे सगळं या ऑर्गॅनिझम मध्ये सारखं आहे हे लक्षात ठेवा. आपली सेंट्रल थीम विसरू नका. चला बा एम्ब्रियोचा स्टडी केला, ब्लास्टुलेशन हा हे स्टडी करा, पण याचं कम्पॅरिझन तुम्हाला करायचं हे विसरू नका. त्याच्यानंतर तिसरं, एम्ब्रियोज, अर्ली एम्ब्रियोज जे आहेत, ऑल दीज अॅनिमल्स रिलेटेड टू ऑल दीज अॅनिमल दॅट एम्ब्रियोज आर अलाईक, सारखे आहेत. कशा संबंधित सारखे आहेत, इन रिलेशन टू द स्ट्रक्चर. कोणकोणते स्ट्रक्चर आहेत पहा, गिल स्लिप्स, गिल क्लेफ्ट अँड टेल. तुम्ही सांग बा, टेल पोर्शन तर आपल्यामध्ये नाहीच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु आपण एम्ब्रियोचं कम्पॅरिझन करून राहिलो, आपण डॉग, काफ यांचं जर एक्झाम्पल घेतलं, सॅलॅमँडर, याच्यामध्ये टेल पोर्शन असतो, बरोबर आहे. आणि आपल्यामध्ये त्या टेल पोर्शनला इंडिकेट करणारा एक पार्ट आहे, आपण कालच बघितला,
वेस्टिजियल पार्ट आहे, दॅट इज कोकिक्स, टेल बोन आहे, आहे तर एम्ब्रियो मध्ये तो पोर्शन प्रेझेंट असतो. आणि हे जे नाव आहे गिल स्लिट, गिल क्लेफ्ट, क्लेफ्ट आणि स्लिट चा अर्थ तो ओपनिंग अपरचर है ना. आता गिलचं काय काम असतं, जे एक्वेटिक ॲनिमल आहे त्याच्यामधला जो रेस्पिरेटरी ऑर्गन आहे ना, किंवा आपण ब्रिदिंग सुद्धा म्हणू शकता. ऍक्च्युली ब्रिदिंग नाही ते रेस्पिरेशन म्हणा, कारण त्याला जो ऑक्सिजन आहे तो डिझॉल्व पाहिजे. सो इट इज रेस्पिरेटरी ऑर्गन, इट इज कॉल्ड एज अ गिल. फक्त गिल हे ऑर्गन आपण डेव्हलप्ड ऑर्गनसाठी वापरतो, आणि हे जे गिल स्लिट्स आहेत, क्लेफ्ट आहेत, मायन्यूट ओपनिंग आहेत, हे आपण एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये वापरतो. म्हणजे एका कम्प्लीट फिश मध्ये जे ऑर्गन आहेत ते त्याच्या एम्ब्रियो मध्ये प्रेझेंट राहतात, अँड सेम ऑर्गन्स आर प्रेझेंट इन ह्युमन एम्ब्रियो ऑल्सो. म्हणजे या सगळ्यांचा एम्ब्रियोनिक स्टेज सारखा आहे, याचा अर्थ डेफिनेटली दे हॅव द कॉमन अँसेस्टर. बरोबर आहे, याच्या इमेजवरून तुमचं हे कम्प्लीट कन्सेप्टच लक्षात येऊन जाईल की कसा काय एम्ब्रियो हा सिमिलर असेल. ठीक आहे, हा झाला तुमचा एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. काय अडचण असेल तर पाहून घ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा आपला डी पार्ट आहे शेवटचा, म्हणजे मॉलिक्युलर एव्हिडन्सेस. आता पहा, सायन्सचा स्टडी करताना, पर्टिक्युलरली लाईफ सायन्स किंवा बायोलॉजी, त्यामधली जी ऍक्च्युअल मॉलिक्युल्स किंवा केमिकल लेवलला स्टडी करणारी ब्रांच आहे त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर बायोलॉजी. इट डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल बायो मॉलिक्युल्स. बायोलॉजीमध्ये जे इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स आहेत, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, न्युक्लिक ऍसिड, डीएनए अँड आरएनए, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे फॅट्स. तर या बायोमॉलिक्युलचा स्टडी करणारं सायन्स म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी. तर या ब्रांचचा त्यांनी एक इव्हिडन्स, त्याचा आधार घेतला की कशा पद्धतीनं इव्होल्युशनमध्ये सिमिलॅरिटी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. आता काय कठीण आहे पहा, जर तुम्हाला हा इव्हिडन्स स्टडी करायचा आहे तर तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणताही असो, फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टी सेल्युलर, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम शुड हॅव अ परफेक्ट सेल. ठीक आहे, त्या सेल मग प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे का हा विचार आपण करून नाही राहिला. त्याच्यामध्ये न्यूक्लियस कसा आहे, ऑर्गॅनिज आहेत का नाही, इट डझंट मॅटर, बट इट शुड देअर शुड बी द सेल. जर आपण व्हायरसचा विचार केला तर व्हायरस आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कन्सिडर करत नाही. ऍक्च्युली तो दोन्ही प्रॉपर्टी शो करते, लिव्हिंग ऍज वेल एज द नॉन लिव्हिंग. बरोबर आहे, त्याला थ्रेशोल्ड म्हटलं जातं इन द लिव्हिंग किंगडम. पण इव्होल्युशन मध्ये आपण व्हायरसला इन्क्लूड नाही करू शकत, कारण एकतर त्याची पूर्ण जे एकतर त्याला बॉडी म्हणू शकत नाही, सेल नाही आहे, अ सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये येते. मग आपल्याला कम्पॅरिझन करताना कोणते लक्षात घ्यायचे, ओनली दोज ऑर्गॅनिझम हु हॅव सेल. ठीक आहे, मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टार्टिंग होऊन राहिली सिंगल सेल. ठीक आहे, त्याला झायगोट म्हणतो आपण आताच पाहिलं, पण सेल आहे. मग आता सिमिलॅरिटी, हा जो सेल आहे पा, इट इज नथिंग बट द मेटाबॉलिक युनिट. पहिले आपण याचं प्रिन्सिपल समजून घेऊ, नंतर आपण त्याचे पॉइंट्स पाहू, ते काही कठीण नाही आहे. सेल इट इज कन्सिडर्ड एज द मेटाबॉलिक युनिट ऑफ लाईफ. पाहता तुम्हाला कळते का बाबा मेटाबॉलिक युनिट म्हटलं, एखाद्या ऑर्गॅनिझमला लाईफ लिव्हिंग का म्हणतो आपण, तर त्याच्या काही स्वतःच्या प्रॉपर्टी आहेत. लिव्हिंग असेल तर देअर शुड बी द ग्रोथ, देअर शुड बी मुव्हमेंट, देअर शुड बी रिप्रोडक्शन, आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं देअर शुड बी मेटाबॉलिझम. ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मेटाबॉलिझम घडतं, इट इज डेफिनेटली अ लिव्हिंग सेल. मेटाबॉलिझम म्हणजे काय, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये केमिकल रिएक्शन्स. जिथं केमिकल्स आहेत तिथं डेफिनेटली काही ना काही रिएक्शन्स घडतील, है ना, ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे, कार्बोक्सिलेशन आहे, डिकार्बोक्सिलेशन, फॉस्फोरायलेशन वगैरे वगैरे. तर केमिकल रिएक्शन घडले याचा अर्थ डेफिनेटली तिथं काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू आहे, आणि अशा ऍक्टिव्हिटीला आपण म्हणतो मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, है ना, चया पचय ऐकलं असेल तुम्ही हायस्कूल लेवलला. तर अशा गोष्टी शो होतात, म्हणजे ते लिव्हिंग सेल आहे, आणि ह्या लिव्हिंग सेल
ह्या लिव्हिंग प्रॉपर्टी कुठं घडायला पाहिजे, ह्या घडतात आपल्या सेलमध्ये. आणि जर समजा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेलच्या लेव्हलला जर सिमिलॅरिटी असेल तर याचा अर्थ हे शो करते की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव कॉमन एन्सेस्ट्री किंवा कॉमन एन्सेस्टर. सिमिलॅरिटी म्हणजे तो इव्होल्युशन मध्ये सारखा, त्याच्यामध्ये कम्पॅरिझन तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, पाहून घ्या आता पॉईंट काय काय म्हणलाय. इन द मॉलिक्युलर एव्हिडन्स सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, फ्रॉम अक्वॅटिक अप टू द हायर टेरेस्ट्रियल. बरोबर आहे, सेलच आहे आणि ते स्ट्रक्चरली आहे आणि फंक्शनल युनिट आहे. तुम्ही त्याला फंडामेंटल युनिट म्हणू शकता, बेसिक युनिट ऑफ लाईफ म्हणू शकता, मेटाबॉलिक युनिट म्हणू शकता. किती सारे डिस्क्रिप्शन सेलच्या बद्दल अवेलेबल आहेत. एक पूर्ण 11th मध्ये तुमचा लेसनच आहे ऑर्गनायझेशन ऑफ दिस सेल. बरोबर, तिथे आपण ऑलरेडी पाहिलं पण आहे. सेकंड वन, देअर इज अ सिमिलॅरिटी इन प्रोटीन्स अँड जेनेटिक मटेरियल. हे दोन पॉईंट फार महत्वाचे आहेत. जेनेटिक मटेरियल तर आपण ऑलरेडी पाहिलंच आहे. जेनेटिक मटेरियल कोणतं असतं? इट इज इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिक ऍसिड. मग ते असतं जनरली डीएनए. ऑलमोस्ट ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए आणि काही ऑर्गॅनिझम मध्ये आरएनए सुद्धा राहू शकतं. बट इट इज द प्रॉपर्टी दॅट डीएनए और आरएनए दॅट कंट्रोल द ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल, म्हणून आपण त्याला जेनेटिक मटेरियल म्हणतो. मग लिव्हिंग सेल कोणती असो, एक तर ते जेनेटिक मटेरियल डीएनए असेल किंवा आरएनए. आणि तुम्हाला माहित आहे डीएनए आरएनए मध्ये खूप सारी सिमिलॅरिटी आहे. हा, डिफरन्सेस सुद्धा आहेत. डिऑक्सीरायबोन्युक्लिक ऍसिड, रायबोन्युक्लिक ऍसिड, तिकडे डिऑक्सीरायबोज शुगर, इकडे रायबोज, हा डिफरन्स पार्ट झाला. तो तुम्हाला इथे विचार नाही करायचा आहे. आपण इथं सिमिलॅरिटी स्टडी करून राहतो. डीएनए आरएनए मध्ये सिमिलॅरिटी कोणती आहे? बोथ आर मेडअप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. दोघांमध्ये कोणतं सिमिलॅरिटी आहे? न्यूक्लियोटाइडची सिमिलॅरिटी आहे. हे सगळं आपण पाहिलं आहे. याच्याच तपासून न्यूक्लिक ऍसिड बनतात. मग जर समजा प्लांट मध्ये डीएनए जेनेटिक मटेरियल आहे, है ना, एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल त्याच्यामध्ये आरएनए जेनेटिक मटेरियल आहे, अरे पण न्यूक्लिक ऍसिड तर आहे, सिमिलॅरिटी तर आहे. प्रोटीन्स बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी, है ना. जर समजा सेलला स्वतःची काही कंपोजिशन बनवायचं असेल, सायटोप्लाझम बनवायचं असेल, त्याच्यानंतर सेलपासून टिश्यूज बनवायचे असतील, मसल बनवायचे असेल हायर ऑर्गॅनिझम मध्ये, तर इट इज विथ द हेल्प ऑफ प्रोटीन. तर या प्रोटीन आणि जेनेटिक मटेरियल दोनही जो ज्याला आपण म्हणू शकतो सिग्निफिकंट कंपोनंट आहे. या कंपोनंट मध्ये मोस्ट सिमिलॅरिटी आढळते इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता काही पर्टिक्युलर ग्रुप नाही आहे का लोअर ऑर्गॅनिझम आणि हायर, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय राहील याच्यामध्ये सिमिलॅरिटी राहील. त्याच्यानंतर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव सिमिलर बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. पहिलेच बोललो आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर देअर शुड बी मेटाबॉलिझम, केमिकल रिएक्शन घडल्याच पाहिजे. मग ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत, एनर्जी प्रोडक्शन आहे, रेस्पिरेशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं तर देअर शुड बी रेस्पायरेशन. घडते म्हणजे घडते. मग रेस्पिरेशनचा फायदा काय आहे? इट इज यूज टू प्रोड्यूस एनर्जी. एनर्जी प्रोड्यूस केली काय करता? एनर्जी प्रोड्यूस करून इट इज स्टोर्ड इन द एटीपी. पाहिजे तेव्हा यूज करा, नसेल यूज तर स्टोर करून ठेवा. ही जी एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस आहे, हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो रेस्पिरेशनचं. अशा सर्व मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बेसिक आहेत आणि त्या सारख्या सुद्धा आहेत. त्यानंतर फोर्थ, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज एटीपी एज देअर एनर्जी सोर्स. एटीपीच का? जेव्हा आपण रेस्पिरेशन लेसन स्टडी करू तेव्हा तुमच्या म्हणजे कन्सेप्ट लक्षात येईल की एटीपीचा यूज का केला जातो. का? याला ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट असं आपण कन्सिडर करतो. ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, है ना. त्या लेसन मध्ये तुम्हाला एटीपीचं स्ट्रक्चर सुद्धा आहे की एटीपी बनते कसा, त्याचं कंपोजिशन काय, कोणकोणते केमिकल्स राहतात. पण लक्षात हा ठेवायचा आहे की हा जो एटीपी आहे याला सेलची एनर्जी करन्सी सुद्धा म्हटलं जाते. काय म्हणायचं आहे? एनर्जी करन्सी. एटीपीच असा मॉलिक्युल आहे जो सेलला गरज असेल तेव्हा एनर्जी प्रोव्हाइड करते, गरज नसेल तेव्हा एनर्जीला स्टोअर करते. म्हणजे स्टोअर्ड फॉर्म आणि युजेबल फॉर्म दोन्ही फॉर्मची एनर्जी त्याच्यामध्ये आहे. पोटेन्शियल ऍज वेल ऍज कायनेटिक, म्हणून त्याला म्हणायचं तुम्हाला एनर्जी करन्सी. आणि हाच एक सोर्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला कशाकरता, फॉर द एनर्जी.
मग आता मॉलिक्युलर लेवलला बेसिक मॉलिक्यूल सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे सारखे, मेटाबॉलिझम ऑर्गॅनिझम मधलं सारखं, सेल सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. याचा अर्थ मॉलिक्युलर लेवलला ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे आहेत सिमिलर, याचा अर्थ त्या सगळ्यांमध्ये काय आहे कॉमन अँसेस्ट्री, ते सगळे एकाच अँसेस्टर पासून कदाचित इव्हॉल्व झाले असतील. हा एक एव्हिडन्स आहे महत्वाचा. आणि अशा पद्धतीनं बायोलॉजीतल्या वेगवेगळ्या ब्रांचेसचे एव्हिडन्सेस आपण संपवले. ठीक आहे.